क्लासेस क्लास तर स्टुडंट्स आज आपल्यांना कॉम्बिनेशन ऑफ कपॅसिटर म्हणजे सिरीजमध्ये असणारे कपॅसिटर किंवा पॅरललमध्ये असणारे कपॅसिटर मी तुम्हाला ऑलवेज सांगत असतो की जर सपोज की एखादं सर्किट असेल इलेक्ट्रिकल सर्किट त्या सर्किटमध्ये वेगवेगळे रेजिस्टर लावून ठेवले असतात ठीक आहे काही रेजिस्टर सिरीजमध्ये असतात काही रेजिस्टर पॅरललमध्ये असतात ठीक आहे तसंच कपॅसिटर पण कपॅसिटरचं पण असतं की स्पेसिफिक सर्किटमध्ये जे कपॅसिटर असतात ठीक आहे त्यांना एक तर सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं असतं किंवा पॅरलमध्ये कनेक्ट केलेलं असतं आणि खूप जास्त जर कपॅसिटर झाले तर अशा कपॅसिटरला कॉम्बिनेशन करण्यासाठी कंबाईन करण्यासाठी एक तर पॅरल कपॅसिटरचा यूज केला जातो किंवा कॉम्बिनेशन ऑफ सिरीज असतील सिरीज किंवा पॅरल ह्या दोन कन्सेप्टचा इथे यूज केला जातो ठीक आहे म्हणजे काय करायचं तीन किंवा चार किंवा जास्त जे कपॅसिटर्स आहेत त्यांना कंबाईन करायचं काय करायचं कंबाईन करायचं एकत्र करायचं आणि जेव्हा ते कपॅसिटर एकत्र येऊन जातात त्याच्यासाठी एक स्पेसिफिक कपॅसिटर जनरेट करायचा बनवायचा म्हणजे सगळ्यांना मिळून त्यांच्या एवढ्या इक्विव्हॅलंट कपॅसिटीचा एक वेगळा कपॅसिटर तयार करून द्यायचा आणि तो त्या सर्किटमध्ये स्पेसिफिकली काय करायचा फिट करायचा म्हणून इथे कॉम्बिनेशन ऑफ कपॅसिटर ही कन्सेप्ट आपल्याकडे येऊन जाते पण मला ही तुम्हाला कन्सेप्ट समजवायची आहे ठीक आहे याच्या आधी मी परत एकदा रिक्वेस्ट करतो जर तुम्हाला आज शिकवलेली कन्सेप्ट जर समजली तर लाईक करायला विसरू नका ठीक आहे शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि परत एकदा की ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अँड अगेन आय विल बी रिक्वेस्ट यू दॅट प्लीज व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका ठीक आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिकचे पण नोट्स मी तुम्हाला पुढे प्रोव्हाइडच करून देईल ठीक आहे मला वाटतं एक दोन दिवसात मी तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिकचे नोट्स पूर्ण देऊन टाकेल ठीक आहे तर बघा इथे कॉम्बिनेशन ऑफ कपॅसिटर आपल्याला शिकायचं आहे तर बघा व्हेन देअर इज अ कॉम्बिनेशन ऑफ कपॅसिटर्स ठीक आहे टू बी यूज इन अ सर्किट म्हणजे जेव्हा कॉम्बिनेशन ऑफ कपॅसिटर ठीक आहे जेव्हा सर्किटमध्ये यूज होईल ठीक आहे व्हेन देअर इज अ कॉम्बिनेशन ऑफ कपॅसिटर्स टू बी यूज इन अ सर्किट वी कॅन समटाईम्स ओके आपण काय करणार काही वेळेस रिप्लेसिंग इट विथ अ इक्विव्हॅलंट कपॅसिटर काय करावं लागतं मला जे वेगवेगळे कपॅसिटर नंबर ऑफ कपॅसिटर मी सर्किटमध्ये यूज करून ठेवलेत त्याला काय करायचं आहे मला रिप्लेस करून टाकायचं एक सिंगल कपॅसिटरने दॅट इज इक्विव्हॅलंट कपॅसिटीचं कपॅसिटर बनवायचं आणि त्याला काय करायचं त्या सगळ्या कपॅसिटरला रिप्लेस करून एकच कपॅसिटर तिथे लावून टाकायचा ऑर अ सिंगल कपॅसिटर दॅट हॅज अ सेम कपॅसिटी ऑफ दॅट ॲक्च्युअल कॉम्बिनेशन ऑफ दॅट कपॅसिटर म्हणजे ते वेगवेगळे जे कपॅसिटर्स आहेत ठीक आहे नंबर ऑफ कपॅसिटर्स मी यूज केले त्याच्या इक्विव्हॅलंट कपॅसिटरचं एकच कपॅसिटर काय करायचं सर्किटमध्ये यूज करायचं दॅट इज द इफेक्टिव्ह कपॅसिटर जो बनेल म्हणजे जो ॲक्च्युअल कपॅसिटर बनणार आहे सगळ्यांच्या कॉम्बिनेशनचा सगळ्यांना एकत्र करून आलेलं जे कपॅसिटर असेल दॅट इज कपॅसिटन्स ऑफ द ॲक्च्युअल कॉम्बिनेशन ऑफ दॅट कपॅसिटी म्हणजे जे इक्विव्हॅलंट कपॅसिटर असेल सगळ्यांचं मिळून तयार झालेलं जे कपॅसिटर असेल त्याला इफेक्टिव्ह कपॅसिटर पण म्हणतात किंवा इफेक्टिव्ह कपॅसिटन्स दॅट इज इफेक्टिव्ह कपॅसिटर्स ठीक आहे डिपेंड्स ऑन हे कशावरती डिपेंड करतं बघा दॅट इज इंडिव्हिज्युअल कपॅसिटर आर कंबाईन म्हणजे जो एक कपॅसिटरला जे सगळे कपॅसिटर एकत्र करून बनवलेला कपॅसिटरची कपॅसिटी किती असेल दॅट इज इफेक्टिव्ह कपॅसिटर असेल काय असेल इफेक्टिव्ह कपॅसिटी ऑर इफेक्टिव्ह कपॅसिटर्स मी त्याला म्हणेल जो एकत्र येऊन बनलेला असेल ठीक आहे तर याच्यामध्ये दोन आहेत एक आहे सिरीज आणि एक आहे पॅरल कॉम्बिनेशनने आपल्याला त्या कपॅसिटरला एक इफेक्टिव्ह कपॅसिटरमध्ये कन्वर्ट करता येतं किंवा इक्विव्हॅलंट कपॅसिटीचं एक कपॅसिटर आपल्याला बनवता येतं ठीक आहे सगळ्यात पहिली कन्सेप्ट येते कपॅसिटर इन सिरीज अँड पॅरलल ठीक आहे कुठली आहे एक आहे कपॅसिटी म्हणजे जे सिरीजमध्ये आहेत किंवा पॅरललमध्ये आहेत सपोज की सिरीज कॉम्बिनेशन जर मी बघितलं पहिले ठीक आहे कपॅसिटर इन सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे कपॅसिटर जे आहेत एक कपॅसिटर हा दुसरा कपॅसिटर हा तिसरा कपॅसिटर ठीक आहे आणि हे सगळे कपॅसिटर इथे ग्राउंड केलेलं असेल अर्थिंग केली असेल आणि इथे असणारे जे दुसरे माझे कपॅसिटर्स असतील यांना सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स व्ही अप्लाय केला जाईल दिस इज व्हॉट द पॉझिटिव्ह टर्मिनल हेअर हेअर इज व्हॉट द निगेटिव्ह टर्मिनल अँड ग्राउंडपासून येणारे निगेटिव्ह टर्मिनल्स म्हणजे इकडचे ह्या प्लेटवरती कपॅसिटरचे सगळेचे सगळे पॉझिटिव्ह असतील आणि इथे निगेटिव्ह चार्जेस असतील ठीक आहे इथे पॉझिटिव्ह असतील प्रत्येकामध्ये ठीक आहे इथे निगेटिव्ह चार्जेस असतील इथे पॉझिटिव्ह बरोबर आहे आणि इकडे निगेटिव्ह असतील ठीक आहे हे असेल कपॅसिटर वन हे असेल कपॅसिटर टू हे असेल कपॅसिटर थ्री ठीक आहे ह्याची पोटेन्शियल डिफरन्स असेल व्ही वन याची पोटेन्शियल डिफरन्स व्ही टू आणि याची पोटेन्शियल डिफरन्स व्ही थ्री आणि पूर्ण पोटेन्शियल डिफरन्स असेल कॅपिटल व्ही सगळा जो पूर्ण कपॅसिटरवरती अप्लाय केला गेलेला आहे ठीक आहे मग बघा दॅट इज कपॅसिटर आर सेट टू बी कनेक्टेड इन सिरीज ठीक आहे इफ दे आर कनेक्टेड वन आफ्टर द अदर सिरीज काय
एकानंतर एक जे लावून ठेवलेले आहेत सर्किटमध्ये कपॅसिटर्स, त्यांना म्हटलं जाईल सिरीज कनेक्शन. ठीक आहे, सो सिरीज इज द कनेक्टेड वन आफ्टर द अदर, एकानंतर एक एकाच लाईनमध्ये लावलेले आहेत. म्हणजे ही लाईन चाललेली माझी इलेक्ट्रिकल लाईन्स, ठीक आहे, ह्याच्यामध्येच हे कपॅसिटर एकानंतर एक लावून ठेवलेले आहेत, त्यांना म्हणणार मी सिरीज कपॅसिटर. अदरवाईज जर पॅरलल म्हटलं तर माझ्याकडे दोन टर्मिनलच्या मध्येच, ठीक आहे, मी तीन कपॅसिटरला डायरेक्टली लावून ठेवेल, हे असतील माझे पॅरलल, एकमेकांना काय आहेत हे कपॅसिटर पॅरलली अटॅच असतील ह्या पद्धतीने. ठीक आहे, सो टुडे ऑर नाव वी ट्राय टू डिस्कस अबाउट द सिरीज कॉम्बिनेशन. आपलं कुठलं डिस्कशन चालू आहे? सिरीज कॉम्बिनेशनचं डिस्कशन आपल्याकडे चालू आहे. तर बघा, जर C1, C2, C3 हे कपॅसिटर्स आहेत आणि त्यांची कपॅसिटी आहे C1, C2, C3 कपॅसिटर अँड देअर कपॅसिटी, ठीक आहे, इन सिरीजमध्ये कनेक्शन आहे त्यांचं. V1, V2, V3 त्यांचे करस्पॉन्डिंग पोटेन्शियल डिफरन्स आहेत. ठीक आहे, सगळ्याची कपॅसिटी आहे, पोटेन्शियल डिफरन्स एवढी इलेक्ट्रिसिटी ते जनरेट करू शकतात, किंवा तेवढी जी दिली होती मी कॅपिटल V जेवढी दिली आहे ती V1, V2, V3 डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल. ठीक आहे, प्रत्येकाचा पोटेन्शियल डिफरन्स V1, V2 अँड V3 असेल, देअर आर द करस्पॉन्डिंग पोटेन्शियल डिफरन्स. आणि जो कॅपिटल V मी तुम्हाला सांगितला सगळ्यांना लावलेला होता, दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स ॲप्लाइड अक्रॉस द कॉम्बिनेशन, पूर्ण कॉम्बिनेशनमध्ये अप्लाइड केलेला पोटेन्शियल डिफरन्स असेल कॅपिटल V. ठीक आहे, सो लेफ्ट साईडमध्ये जो C1 प्लेट होती माझी, म्हणजे जी पहिली कपॅसिटर होती त्याच्यावरती प्लस चार्जेस असतील, ठीक आहे, आणि त्याच्या एक्झॅक्टली बाजूची जी असेल त्याच्यावरती निगेटिव्ह असेल. अशा सगळ्या कपॅसिटरमध्ये लेफ्ट साईडला प्लेट जी आहे C1, C2, C3 त्याच्यावरती ऑलवेज प्लस असेल, आणि जी राईट साईडची आहे, ठीक आहे, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असेल, निगेटिव्ह क्यू, दॅट इज विल बी निगेटिव्ह क्यू, त्याच्यावरती इंड्यूस होईल, सो दॅट ऑल दॅट कॉनेक्शन म्हणजे सेम ऑन द अदर थ्री, म्हणजे प्रत्येकावरती राईट साईडमध्ये पॉझिटिव्ह असेल ऑलवेज आणि लेफ्ट साईडच्या प्लेटवरती ऑलवेज निगेटिव्ह चार्ज असेल. ठीक आहे, सो दॅट इंड्यूस. मग बघा, ईच कपॅसिटर रिसीव अ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज क्यू, प्रत्येक कपॅसिटर काय करणार आहे, चार्ज क्यू एवढा मॅग्निट्यूड रिसीव करेल, डिरेक्शनचं सांगता येत नाही. ठीक आहे, वी जस्ट डिस्कस अबाउट द मॅग्निट्यूड क्यू, एवढे चार्जेस ते रिसीव करेल. सो वेन द कपॅसिटर आर कनेक्टेड इन सिरीज, दॅट इज सेम करंट अँड प्लस क्यू चार्ज इज इंड्यूस इन द प्लेट, म्हणजे प्रत्येकावरती सारखं करंट जाईल आणि सारखे चार्जेस इंड्यूस होतील. ठीक आहे, सो देअर इज अन अ पोटेन्शियल डिफरन्स, प्रत्येकाचा पोटेन्शियल डिफरन्स होता V1, एकाचा V1 आहे, दुसऱ्याचा V2, तिसऱ्याचा V3. ठीक आहे, तर त्याच्यावरती डिपेंड होणारा डेव्हलप होणारा जो पोटेन्शियल डिफरन्स असेल तो पोटेन्शियल डिफरन्स आहे चार्ज क्यू अपॉन C1 कपॅसिटी. ठीक आहे, प्रत्येकावरती क्यू एवढा जनरेट होईल, सारखा होईल. ठीक आहे, कॉन्स्टंट आहे. What is that? I am saying this, when the capacitor are connected in series, the same current flow through the all the capacitors and plus Q charge in the plate, ठीक आहे, induced on the plate, ठीक आहे, plus Q charge सारखा येईल. म्हणून Q, इथे Q1, Q2, Q3 लिहिला नाही, कारण वेगवेगळा जाणार नाही आहे, सारखा आहे, म्हणून इथे फक्त Q चा यूज केला गेला. ठीक आहे, नाही तर मग Q1, Q2, Q3 यूज केला जर असता तर याचा अर्थ सगळ्यावरती वेगवेगळं करंट चाललं आहे, चार्जेस चालले सगळ्यावर, प्रत्येकावरती वेगवेगळं चार्जेस आहेत, प्रत्येकावरती वेगवेगळं करंट पोचतं आहे. ठीक आहे, म्हणून इथे Q जो सारखा घेतलेला आहे, दॅट इज व्हॉट द सेम करंट विल बी फ्लो. ओके, सेम करंट पोचतं आहे, सेम करंट आहे, कपॅसिटी आहे, सेम चार्जेस आहेत प्रत्येक कपॅसिटीमध्ये, फक्त आता पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळं असेल. ठीक आहे, Q upon C1, Q upon C2, Q upon C3, कारण प्रत्येकाची कपॅसिटी वेगवेगळी असेल, C1, C2, C3. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स सारखं असेल, सो दॅट टोटल पोटेन्शियल डिफरन्स जे असेल प्रत्येकामध्ये पाठवले, मी जर V पाठवलं असेल तर V1 प्लस V2 प्लस V3 होऊन जाईल, कारण वेगवेगळ्या याच्यामध्ये मी पोटेन्शियल डिफरन्स दिलेलं आहे, डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. ठीक आहे, सो टोटल पोटेन्शियल डिफरन्स V1 प्लस V2 प्लस V3 येईल. अँड दॅट जर मी V हे सगळ्यांना कंबाईन करून घेतलं, Q upon C1 प्लस Q upon C2, V जागा जर रिप्लेस करून दिली, तर इथे माझ्याकडे होऊन जाईल Q upon C1, Q upon C2 प्लस Q upon C3, हा टोटल पोटेन्शियल डिफरन्स माझ्याकडे येऊन जाईल. क्यू दोघां सगळ्यांमध्ये सारखा आहे, म्हणून कॉमन काढल्यानंतर 1 upon C1 प्लस 1 upon C2 प्लस 1 upon C3 माझ्याकडे कॉम्बिनेशन येऊन जाईल, याला मी दोन इक्वेशन नंबर देतो. ठीक आहे, सो इफ दीज कपॅसिटर्स आर रिप्लेस, म्हणजे हे जे कपॅसिटर्स आहेत तिघच्या तिघ रिप्लेस बाय अ सिंगल कपॅसिटर, एक सारख्या सिंगल एकच कपॅसिटरने जर मी रिप्लेस केलं C, सच दॅट द इफेक्टिव्ह कपॅसिटी, म्हणजे एकाची जो सिंगल कपॅसिटर आहे त्याची जी कपॅसिटी असेल, जी इफेक्टिव्ह कपॅसिटी लागणार आहे तिघांसाठी, तिघांच्या जागेवरती एकासाठी, दॅट इज सेम विल बी से जी इफेक्टिव्ह कपॅसिटी असेल, दॅट इज CS इफेक्टिव्ह कपॅसिटी. ठीक आहे, दॅट इज CS इज इक्वल्स टू Q upon V पाहिजे मला, कारण मी चार्ज क्यू पाठवला, टोटल V होता. ठीक आहे, V म्हणजे दॅट इज व्हॉट पोटेन्शियल डिफरन्स Q upon CS च्या बरोबर असेल, आणि जर मी ह्या V ला
ह्या वीने रिप्लेस करून दिलं क्यू अपॉन सी एसने. सो क्यू अपॉन सी एस मला कपॅसिटी भेटून जाईल की किती कपॅसिटीचा मला कपॅसिटर डिझाईन करावा लागेल की मी या तिघांना तिघांच्या जागेवर एकच कपॅसिटर लावू शकतो. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट क्यू अपॉन सी एस. हा क्यू आहे 1/C1 + 1/C2 + 1/C3. तर इथून क्यू तर दोघंकडे सारखा आहे म्हणून तो कॅन्सल होऊन जाईल, राहतो 1/C S. ठीक आहे, 1/C1 + 1/C2 + 1/C3 राहून जाईल. ठीक आहे, मग इथे जर मी ह्या फॉर्म्युलाला अजून रिअरेंज केला तर माझ्याकडे सी एस जी इफेक्टिव्ह कपॅसिटी असेल. ठीक आहे, व्हॉट इज दॅट? C1 C2 C3 upon C1 C2 into. ठीक आहे, C2 C1 + C1 C2 लिहा C2 C1 into + C3 C2 + C3 C1. ह्या पद्धतीने माझ्याकडे एक इफेक्टिव्ह कपॅसिटर म्हणजे इफेक्टिव्ह कपॅसिटी येऊन जाईल एका सिंगल कपॅसिटरची. आणि ह्या फॉर्म्युल्याने मी 3 कपॅसिटर असेल 4 कपॅसिटर असतील तर त्यांचा जनरल फॉर्म्युला यूज करून 3 असतील 4 असतील जेवढे कुठले असतील तर त्या कपॅसिटरला जर 3 असतील तर मी ह्या फॉर्म्युल्याने इझिली एक सिंगल कपॅसिटर डिझाईन करू शकतो. ठीक आहे, बट व्हॉट अबाउट द पॅरलसाठी काय व्हायला पाहिजे? कारण जर पॅरलल बघितले तर आपण एकाच टर्मिनलला हे एकानंतर एक करेक्ट होतं, म्हणजे याचा अर्थ प्रत्येकामध्ये वेगवेगळं करंट जायला पाहिजे, पोचायला पाहिजे, इथे क्यू वेगळा असायला पाहिजे. तर बघा, दॅट इज कपॅसिटर आर सेट टू बी कनेक्टेड इन पॅरलल इफ दे आर कनेक्टेड बिटवीन द टू कॉमन पॉईंट ऑर द जंक्शन. म्हणजे ऑब्विसली आहे की हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, एक प्लस आहे एक मायनस आहे जो ग्राउंडमध्ये आलेला आहे, तर ह्या दोन कॉमन टर्मिनलच्या मध्ये मी तिघं कपॅसिटरला लावून टाकणार आहे. ठीक आहे, सिमिलरली इथून पॉझिटिव्ह चार्ज ह्या प्लेटवर असतील सगळ्यांवरती, इथे निगेटिव्ह असतील सगळ्यांवरती. ठीक आहे ना, दुसऱ्यावरती काय असेल? ऑब्विसली निगेटिव्ह असेल. सो दॅट कन्सिडर 3 कपॅसिटर आहेत, 7C2 C3, कपॅसिटी C1 C2 C3 असेल. ठीक आहे, आर कनेक्टेड इन पॅरलल Q1 Q2 Q3 टू बी चार्ज डिपॉझिटेड ऑन द कपॅसिटर. म्हणजे कपॅसिटरवरती चार्जेस वेगवेगळे पोचणार आहेत ऑब्विसली. आता सिरीजमध्ये वेगवेगळे पोचतात, पॅरललमध्ये वेगवेगळे पोचतात, सिरीजमध्ये सारखे पोचतात. ठीक आहे, सो दॅट वीजर पोटेन्शियल डिफरन्स असेल अप्लायड अक्रॉस द कॉम्बिनेशन जर मी बघितलं तर तिथे डॅट इज डिफरन्शिएट डिफरंट करंट फ्लो थ्रू द ब्रँचेस. म्हणजे प्रत्येक ब्रँचमधून वेगवेगळं करंट फ्लो होईल. Q = C1. क्यू जो आहे दॅट इज C1 × V, Q2 असेल C2 × V आणि Q3 × C3 × V. का बरं? दॅट इज डिफरंट करंट फ्लो थ्रू द डिफरंट ब्रांचेस. प्रत्येक ब्रांचमधून वेगवेगळं करंट फ्लो होणार आहे. सो फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ द कन्झर्वेशन ऑफ चार्ज, जर मी प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज यूज केला, म्हणजे मी जर क्यू पाठवलेला आहे तर Q1 + 3 कपॅसिटर, म्हणजे मी 3 टँक घेतले, तिघं टँक एकमेकांना लावलेले आहेत, जोडलेले आहेत. ठीक आहे, तर याचा अर्थ जर मी क्यू एवढे पाणी ह्याच्यामध्ये टाकलं तर ऑब्विसली ह्याच्यामध्ये Q1 पाणी असेल, हा भरला तर हा Q2 भरेल आणि हा भरला तर Q3 भरेल. तर हे टोटल काय होऊन जाईल? माझं Q1 + Q2 + Q3 होऊन जाईल. ठीक आहे, इट इज व्हॉट द कन्झर्वेशन ऑफ चार्जेस, Q = Q1 + Q2 + Q3. तर मी या सगळ्यांना प्लस करून घेतो. आता क्यूला Q1 Q2 Q3 रिप्लेस करून C1 V C2 V आणि C3 V च्या बरोबर येऊन जाईल. अँड वी कॅन हॅव अ क्यू हिअर V = C1 + C2 + C3 होऊन जाईल. ठीक आहे, सो इफ दीज कपॅसिटर्स आर रिप्लेस बाय अ सिंगल कपॅसिटर. ठीक आहे, तर यांना सिंगल कपॅसिटरने मला रिप्लेस करायचं असेल, सो ऑब्विसली आय हॅव अ यूज क्यूच्या जागेवरती टोटलसाठी. ठीक आहे, टोटल क्यू होता तर एक सिंगल कपॅसिटर CP = V होऊन जाईल, म्हणजे टोटल कपॅसिटी ऑफ द कपॅसिटर असेल. ठीक आहे, दॅट इज व्हॉट. मग जो क्यू आहे त्याला मी CP लिहू शकतो आता. ठीक आहे, जर मी CP लिहून टाकला इथे तर ऑब्विसली इथला पोटेन्शियल डिफरन्स सगळीकडे सारखा आहे, बरोबर, कॅन्सल होऊन जाईल. CP जो असेल तो C1 + C2 + C3 येऊन जाईल. आणि ह्या फॉर्म्युल्याने मी जर माझ्याकडे 3 असतील 4 असतील 5 असतील तर इफेक्टिव्ह कपॅसिटर डेव्हलप करू शकतो फॉर सिरीज कॉम्बिनेशनसाठी. ठीक आहे, कशासाठी? सिरीज कॉम्बिनेशनसाठी. ऑब्विसली म्हणतो हे IMP टॉपिक्स आहेत. आज जेवढे काही मी ह्या लेक्चरमध्ये घेतो आहे सगळ्यांवरती डेफिनेटली क्वेश्चन येतो, म्हणून त्यांनी सिलेबसमधून ह्यांना डिलीट केलं नाही, बाकी टॉपिक त्यांनी डिलीट करून दिले. 1-day graph जनरेटर पण त्यांनी डिलीट केलेलं. ठीक आहे, कधी विचार पडला, कधी वाटलं तर यूट्यूबवरती 1-day graph जनरेटरचं ॲनिमेशन बघा, किंवा जर वाटलंच तर आहे ना डॉक्टर बीनचा यांचं एक व्हिडिओ आहे मला वाटतं यूट्यूबवरती, ते पण बघा, समजेल तुम्हाला काय होतं आहे त्याच्यामध्ये 1-day graph जनरेटरमध्ये, आणि चार्जेस पण समजतील. आणि ऑब्विसली की
लाइटनिंग स्ट्राइक म्हणजे विजा ज्या पडतात चमकतात त्यांच्यामध्ये असणारं जे सायन्स आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये समजून जाईल. सगळे टॉपिक आय एम पी आहेत, इथून संबंधित जेवढे काही सांगतोय सगळेच्या सगळे आय एम पी, त्याच्यावरती मे बी क्वेश्चन येऊ शकतो तुमच्या एक्झाममध्ये. बोर्डाच्या एक्झामविषयी बोलतोय, ठीक आहे. हा पण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, दॅट इज मोस्ट आय एम पी टॉपिक फॉर एवर. कुठला आहे? कपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट कपॅसिटर. पण सगळ्यात आधी टॉपिक कुठला आहे? 8.10 कपॅसिटन्स ऑफ द पॅरल प्लेट कपॅसिटर. ठीक आहे, कपॅसिटन्स काय ऑफ पॅरल प्लेट कपॅसिटर विदाउट, ठीक आहे, म्हणजे एक तर त्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक इन्सुलेटर यूज केला असेल, एक तर यूज केलेला नसेल. दॅट इज कपॅसिटन्स ऑफ द पॅरल प्लेट कपॅसिटर विदाउट अँड विथ डायइलेक्ट्रिक मीडियम बिटवीन द प्लेट. म्हणजे दोन प्लेट जर असेल, ही एक प्लेट आहे माझ्याकडे, ठीक आहे, ही एक प्लेट आहे, ही एक प्लेट आहे, तर एकामध्ये फक्त हवा असेल, एअर, ठीक आहे. जर फक्त हवा आहे त्यावेळेस मी कपॅसिटन्स बघेल, कपॅसिटी चेक करेल पॅरल प्लेट कपॅसिटरची. आणि दुसरा म्हणजे याच्यामध्ये एक इन्सुलेटर टाकून देईल, ठीक आहे ना, दॅट इज डाय इलेक्ट्रिक मटेरियल आपण त्यांना म्हणतो. मागच्या लेक्चर्समध्ये मी शिकवलेलं आहे ऑब्व्हियसली, ठीक आहे. मी इथे बघा, दॅट इज द कपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट कपॅसिटर विदाउट इन्सुलेटर. म्हणजे एक तर इन्सुलेटर, एक तर इन्सुलेटर नसेल तर. सगळ्यात पहिले मी बघणार आहे, हा मोस्ट आय एम बी टॉपिक आहे, पेपरामध्ये येऊ शकतो. याच्यावरती 4 मार्कासाठी क्वेश्चन येतात किंवा 3 मार्कासाठी डेफिनेटली क्वेश्चन येतो याच्यावरती. बघा, कपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट कपॅसिटर कुठला आहे? विदाउट इन्सुलेटरचा मी यूज करणार आहे, म्हणजे ह्या प्लेटच्यामध्ये मी इन्सुलेटर टाकणार नाही, याच्यामध्ये हवा आहे. काय हवा? या प्लेटच्या एक्झॅक्टली सेंटरमध्ये एक मी यम पॉईंट घेतलेला आहे, कुठेतरी रॅन्डम यम पॉईंट घेतलेला आहे, तिथे मी इलेक्ट्रिक चार्ज आहे म्हणजे कपॅसिटी याला बघणार आहे. इथे प्लेट P1 आहे, ज्याचा एरिया L×B आहे, लेंथ इंटू ब्रीट, ठीक आहे. रेक्टँग्युलर प्लेट आहे, स्लॅब आहे, तर या स्लॅबचा जो एरिया असेल तो लेंथ इंटू ब्रीटच्या बरोबर असेल. ही प्लेट P1 आहे, ही प्लेट P2 आहे. P2 प्लेटला मी ग्राउंड करून ठेवलेलं आहे अर्थिंग, ठीक आहे. याच्यावरती फक्त निगेटिव्ह चार्ज रिमेन्स तुम्हाला दिसायला भेटतील, पॉझिटिव्ह चार्ज विल बी ॲट अ ग्राउंड, बरोबर. इथे पॉझिटिव्ह चार्ज टर्मिनलला कनेक्ट केलेली ही प्लेट आहे. या दोघं प्लेटच्यामध्ये डी डिस्टन्स एवढं आहे, ठीक आहे. किती डिस्टन्स आहे याच्यामध्ये? डी हा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, के, ठीक आहे. दॅट इज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे जो मटेरियल मी ह्याच्यामध्ये ठेवेल, प्लास्टिक असेल, मायका असेल किंवा अदर मटेरियल्स असतील, जे डायइलेक्ट्रिक मटेरियल मी तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये सांगितले, त्याच्यावरती डिपेंड करतो की तो कुठला आहे, तो किती इलेक्ट्रिसिटीला किती चार्जेसला त्याच्यामध्ये अलाव करतो, ठीक आहे, हे त्याच्यावरती डिपेंड असतं. आणि अगेन द परमिटिव्हिटी, किती परमिशन देतो डायइलेक्ट्रिक मटेरियल, ठीक आहे, हा ऑलवेज दिलेला असेल, गिवन असतो. हा परमिटिव्हिटी दाखवतो की किती चार्जेसला मला परमिट करायचं आहे, परमिशन द्यायची आहे, अलाव करायचं आहे इथून जाण्यासाठी, ठीक आहे, फ्लो होण्यासाठी, ठीक आहे. तर इथे असणारी ही हवा आहे, ॲक्च्युली काय आहे? एअर. कुठली आहे? एअर आहे. सो P1 P2 पॅरल प्लेट्स आहेत, डी सेपरेटिंग डिस्टन्स आहे, परमिटिव्हिटी मी तुम्हाला सांगितली की मटेरियल किती परमिट करतो चार्जेसला फ्लो होण्यासाठी अलाव करणार आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट की जे मटेरियल कुठलं आहे त्याच्यावरती हा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिपेंड करतो, ठीक आहे. ए विल बी एरिया आहे, ह्या दोघांचा जो एरिया मी तुम्हाला सांगतो आहे आत्ता, ठीक आहे. सो दॅट P1 गेट अ पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे प्लेट 1 वरती पॉझिटिव्ह क्यू चार्ज आहे, P2 वरती निगेटिव्ह क्यू चार्ज आहे, ठीक आहे. दॅट इज ॲक्च्युली अर्थिंग आहे. काय? अर्थिंग केलेली. सो व्हाईल ग्राउंड, दॅट इज व्हॉट, व्हाईल अनबाउंड पॉझिटिव्ह चार्ज ऑन द अदर सर्फेस ऑफ द P2 इज रिमूव ड्यू टू अ अर्थिंग. इथे लक्षात येतं आहे का तुम्हाला की इथे पॉझिटिव्ह चार्ज आहेत हे, बरोबर आहे, आणि अर्थिंगमध्ये न्यूट्रल आहे. काय असतो हा? न्यूट्रल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, ठीक आहे. आणि इथे जर मी पॉझिटिव्ह चार्ज पकडून दिला याला, ही वायर जर इथे लावून दिली, इथून येणारे पॉझिटिव्ह चार्ज, तर हा निगेटिव्ह ह्याला पॉझिटिव्हला न्यूट्रल होण्याचा प्रयत्न करतो. समजतं आहे तुम्हाला? ॲक्च्युअल केस समजा की एक वायर आहे, अर्थिंग केलेली आहे, ओके, इथे अर्थिंग आहे आपली, ठीक आहे. काय? ही अर्थिंग आहे, बरोबर. जर ही अर्थिंग असेल, या अर्थिंगमधून मी काय करणार आहे, हे न्यूट्रल चार्जेस इथून बाहेर निघणार आहे. एक न्यूट्रल चार्ज आहे, एक न्यूट्रल मी समजतो, एक बाहेर आला प्लस, इथून ग्राउंडमधून न्यूट्रल आहे. ग्राउंड न्यूट्रल असते की नाही आपलं, बरोबर. त्याच्याकडे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज दोघे असतात. आणि मी जी वायर लावली त्या वायरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज होता. कुठला चार्ज होता? पॉझिटिव्ह चार्ज. सो दिस पॉझिटिव्ह चार्ज ह्याच्यामधला हा ह्याची पॉवर जास्त असल्यामुळे ह्याच्यामधून हा निगेटिव्ह चार्जला ओढून घेतो. काय करतो? हा निगेटिव्ह चार्जला ओढून घेतो आणि हा न्यूट्रल होऊन जातो. पण असा एकच चार्ज नाही आहे, असे बरेचसे चार्जेस मी परत ह्याच्यामधून ह्या वायरमधून पाठवतो आहे, बरोबर आहे. मग इथून राहणारा हा जर पॉझिटिव्ह चालला गेला तर इथे काय राहून जाईल तुमचा? फक्त हा तर चालला जाईल, इथे फक्त पॉझिटिव्ह राहून जाईल, बरोबर आहे. हा गेला तर इथे फक्त पॉझिटिव्ह राहून जाईल आणि हा एक पॉझिटिव्ह आहे, तर हा पॉझिटिव्ह अर्थिंगमुळे परत दुसऱ्या न्यूट्रलला बाहेर काढतो. इथून बाहेर येतो दुसरा न्यूट्रल,
दुसरा न्यूट्रल बाहेर येतो परत, आणि इथून परत हा जो पॉझिटिव्ह आहे हा त्याच्या जवळच्या न्यूट्रलला घेतो, आता परत निगेटिव्हला हा पण न्यूट्रल होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असे पॉझिटिव्ह चार्जेसपर्यंत जे पूर्ण जे चार्जेस आहेत ते इथे जातात. आणि जर असं काही झालं की एखाद्या सरफेसवरती, हा गोल सरफेस आहे स्पेरिकल म्हणा, अर्थसारखा आपल्या अर्थ फुटबॉलसारखा, जर असा एखादा सरफेस आहे त्याला ग्राउंडच केलं नाही मी, ठीक आहे, अर्थिंग केलं नाही, त्याला चार्जेस इथे पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह टर्मिनल लावून पॉझिटिव्ह चार्जला जमा करत राहिलो मी, कंटिन्युअस जमा करत राहिलो, कंटिन्युअस गोळा करत राहिलो, इथे एवढे जमा झाले की हे चार्जेस जर मी एखाद्या प्लास्टिकच्या किंवा रबराच्या, ठीक आहे, रबराच्या स्लॅबवर उभा राहतो, स्लॅबवर उभा राहतो, पुठ्ठ्यावर उभा राहतो, आणि जर मी याला हात लावतो, ठीक आहे, जर मी ह्याला असा हात लावतो, ठीक आहे, जर मी याला हात लावून दिला तर माझ्या डोक्यावरची जी केस आहेत ॲक्च्युली, ठीक आहे, व्हॉट एवर दॅट, माझ्या डोक्यावर जर केस असतील, असतील तर बोललो, नसतील तर जी गोष्ट वेगळी आहे, तर माझ्या डोक्यावर केस असतील, ठीक आहे, दॅट हेअर विल बी स्ट्रेट होऊन जातील, काय असतील, स्ट्रेट होतील. कावर सांगतो माहिती का, जेव्हा मी याला हात लावून देईल ना, जेव्हा मी याला हात लावेल असा, त्यावेळेस हे पॉझिटिव्ह चार्जेस माझ्या बॉडीमध्ये एंटर करायला लागतील, सगळीकडे एंटर होतील, पण हे ग्राउंडमध्ये जाणार नाही, इथून खाली जाणार नाही, कारण इथे काय आहे, तुमची ही अर्थिंग नाही आहे, इथे रबराचा स्लॅब आहे जो चार्जेसला जाऊ देणार नाही, इन्सुलेटर डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे हा खाली जाऊ देणार नाही, हा काय करेल मग, हा कुठेतरी अजून जमा करेल आणि केसांच्या थ्रू हा बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल, म्हणून आपली जी केस आहेत ती ॲक्च्युली ती उभी राहून जातात. आणि हा पूर्ण प्रिन्सिपल ॲक्च्युली वन डे ग्राफ जनरेटरमध्ये यूज केलेला आहे, कधी वाटलं तर बघा, ठीक आहे. सो हेअर इज दॅट, वाईल द अनबॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज आउटर सरफेस सो पी टू रिमूव टू द ग्राउंड अर्थिंगमुळे, जे बाकीचे पॉझिटिव्ह होते ते मध्ये टाकून दिले, आणि जो प्लस येतो आहे तो निगेटिव्हला ओढतो आहे अर्थिंगमधला बाहेरचा, दिसतो आहे हा मायनसला ओढतो आहे, ही प्लेट मायनसला ओढते अर्थिंगमधला आणि प्लस प्लसला राहू देते, आणि परत परत प्लस निगेटिव्हला वरवरती घेतलं जात आहे, ठीक आहे. सो हेअर इज दॅट, द वाईल अनबाउंड पॉझिटिव्ह चार्ज ऑन द आउटर सर्फेस ऑफ पी टू रिमूव ड्यू टू द अर्थिंग. सो ई जो आहे इलेक्ट्रिक फील्ड, दॅट इज द इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं आता, बिटवीन द प्लेट, प्लेटच्यामध्ये इन युनिफॉर्म असेल का, असेल सारखी असेल प्लेटच्यामध्ये इलेक्ट्रिकल फील्ड, अँड परपेंडिक्युलर टू प्लेट असेल, दिसतं आहे तुम्हाला, ही जी इलेक्ट्रिकल फील्ड आहे, दिस इज वॉट द परपेंडिक्युलर टू द प्लेट्स, प्लेटला काय इलेक्ट्रिकल फील्ड ही परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे, आणि सारखी आहे, पूर्ण युनिफॉर्म आहे. सो इथे सिग्माची एक कन्सेप्ट येते लक्षात ठेवा, बी द सरफेस चार्ज डेन्सिटी, काय असते ही, सरफेसवरती असणाऱ्या चार्जची डेन्सिटी अकॉर्डिंग टू गॉस थेरम, कुठला थेरम, गॉस थेरम, अकॉर्डिंग टू गॉस थेरम, लक्षात ठेवा मी मागच्या लेक्चर्समध्ये सुरुवातीपासून गॉस थेरमच्या बोलतो आहे, गॉस थेरम मी तुम्हाला शिकवला होता, ठीक आहे, दॅट इज ई जो आहे, दॅट इज द इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिकल फील्ड ई ॲट पॉईंट यम, कुठे पॉईंट हा, यम हा मध्ये पॉईंट आहे, कुठे आहे, मध्ये, जास्त फील्डच्या मध्ये येतो, ठीक आहे, बाहेर राहिला असता म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिकल फील्ड ही मध्ये, याचा अर्थ जर मी स्पेरिकल इथे बाहेर आहेत आणि मी मध्ये जर बसलो आहे तर हे चार्जचा इफेक्ट बाहेर आहे, मध्ये नाही आहे, ठीक आहे, पण इथे जे चार्जेस आहेत ॲक्च्युली ते मध्ये आहेत इथे, ठीक आहे, इथे इलेक्ट्रिकल चार्जेस आहेत. सो अकॉर्डिंग टू गॉस थेरमचा जर मी यूज करतो, दॅट इज द इंटेन्सिटी ऑफ द थेरम, द इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिकल फील्ड ई ॲट पॉईंट यम इन द स्पेस बिटवीन पी अँड पी टू, ठीक आहे, मध्ये यम पॉईंट मी तुम्हाला सांगितला होता, दॅट इज वॉट जी इंटेन्सिटी असेल इलेक्ट्रिक फील्डची, दॅट इज वॉट अ सिग्मा अपॉन इप्सिलॉन असतो, ठीक आहे, दिस इज वॉट अ परमिटिव्हिटी, परमिशन, ठीक आहे, सो दॅट वॉट ई जी आहे इंटेन्सिटी, त्याला सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट इन टू केचा यूज केला जातो, काय यूज केला जातो, इप्सिलॉन नॉट इन टू के, हा ऑलरेडी गॉस थिअरम आहे आपला, लक्षात ठेवा मी मागच्या लेक्चर्समध्ये घेतलेला आहे, तुम्ही जर इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर्स पूर्ण बघितलं त्याच्यामध्ये पूर्ण मी शिकवलेलं आहे, समजवलेलं आहे, ठीक आहे. सो सिग्मा इज इक्वल्स टू क्यू अपॉन ए असतो, काय असतो हा, क्यू अपॉन ए, सरफेस चार्ज डेन्सिटी काय असते, दॅट इज चार्जेस पर युनिट एरिया असतो, म्हणजे एका स्पेसिफिक एरियामध्ये किती चार्जेस आहे हे कोण दाखवतं, सिग्मा दाखवतो, चार्जेस पर युनिट एरिया, दॅट इज वॉट अ सिग्मा. जर मी ह्याला इथे पुट करून दिलं तर माझ्याकडे इंटेन्सिटी जी आहे, द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिकल फील्ड ई ॲट पॉईंट यम वरती, ही क्यू अपॉन ए, एरिया ऑफ द प्लेट, के डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इंटू एप्सिलॉन नॉटच्या बरोबर येऊन जाते. सो इलेक्ट्रिक फील्ड इज युनिफॉर्म बिटवीन द प्लेट,
कारण तिथे थोडी चेंज होईल, प्लेटर सारखी आहे. तर फील्डमध्ये इलेक्ट्रिकल फील्डमध्ये इलेक्ट्रिकल फील्ड जे आहे दॅट इज व्हॉट अ युनिफॉर्म असेल, काय असेल युनिफॉर्म असेल, दॅट इज व्हॉट ई विल बी व्ही अपॉन डी, कारण हा डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट आहे, पोटेन्शियल डिफरन्स हा तुमच्याकडे येऊन जातो. सो दॅट इज व्ही विल बी पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन प्लेट वन अँड प्लेट टूच्या मधला पोटेन्शियल डिफरन्स आहे. सो कम्पेअर जर केलं मी दोन आणि तीन ह्या दोघांना, हा ईची जागा इथे येऊन जाईल ही, बरोबर आहे, म्हणजे व्ही अपॉन डी क्यू अपॉन ए इंटू के एप्सिलॉन नॉड होऊन जाईल. आणि इथून मी काय करू शकतो, ॲक्च्युली कपॅसिटी काढू शकतो. कशाची? दॅट इज अ कपॅसिटी ऑफ दिस चार्जेस, म्हणजे व्ही अपॉन डी तुमच्याकडे आल्यानंतर इथे बघा, दॅट इज व्हॉट ए के एप्सिलॉन नॉड इंटू डी क्यू अपॉन व्ही असतो, आणि क्यू अपॉन व्ही इज नथिंग बट असतो आपला कपॅसिटी. ठीक आहे, कपॅसिटी ऑफ द कपॅसिटर असतो, कपॅसिटी असतो सी असतो. सो दॅट इज व्हॉट क्यू, चार्जेस पर युनिट पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, सो ए के इंटू एप्सिलॉन नॉट इंटू डीच्या बरोबर हा सी तुमच्याकडे येऊन जाईल, इज व्हॉट अ सी, बरोबर आहे. मग आपण काय काढला इथून, तुम्हाला समजलं असेल द कपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेटची कपॅसिटी तुमच्याकडे निघून जाते. ही काय मग तुमच्याकडे, सी इज इक्वल्स टू ए के एप्सिलॉन नॉट अपॉन डी इज नथिंग बट अ कपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कपॅसिटर विदाउट युझिंग डाय इलेक्ट्रिक मटेरियल ऑर इन्सुलेटर. ठीक आहे, नाव जर मी डाय इलेक्ट्रिक मटेरियल एखादा इन्सुलेटर हवेच्या जागेवरती टाकून दिला, म्हणजे ही जी प्लेट आहे माझी ह्याच्यामध्ये जर डाय इलेक्ट्रिक मटेरियल टाकून दिलं, तर त्यावेळेस कपॅसिटी काय होऊन जाईल पॅरलल प्लेट कपॅसिटरची. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जर कपॅसिटर असेल तर इफेक्ट ऑफ डाय इलेक्ट्रिक ऑन अ कपॅसिटर, मग कपॅसिटरवरती इफेक्ट काय होईल, तर बघा, जर मग त्याच्यामध्ये फक्त मला एक इन्सुलेटर टाकायचा आहे, दॅट इज वॉट अ डाय इलेक्ट्रिक टाकायचा आहे, बरोबर. सो कन्सिडर टू पॅरल प्लेट कपॅसिटर पी वन अँड पी टू, आपण घेणार आहोत. एरिया ए आहे त्याचा, सेपरेट केलेला आहे डिस्टन्स डी ने त्याला, विथ एअर त्याच्यामध्ये काय प्लेटच्यामध्ये हवा आहे, डी डिस्टन्सच्यामध्ये काय हवा आहे, बिटवीन द प्लेट कपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट कपॅसिटर विथ इलेक्ट्रिक विथ डाय इलेक्ट्रिक मटेरियल. ठीक आहे, तर त्याची जी कपॅसिटी आहे हवेची कुठली होती ही बघा, के ए इंटू के एप्सिलॉन नॉट डी, हवेची जी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो तो वन असतो, म्हणून यांनी डायरेक्टली इथे हे के इज इक्वल्स टू वन म्हणून ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी घेतलेला आहे. कपॅसिटी ऑफ एअर जर म्हटलं तर त्यावेळेस, कपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट विथ एअर जर असेल तर त्या केसमध्ये ती ही एवढी असते, बरोबर आहे. हवा जर असेल तर त्याचा डायलेक्ट्रिक मटेरियल कॉन्स्टंट वन असतो, किती असतो वन असतो, म्हणून त्यांनी के इथे गायब करून दिलेला आहे. ठीक आहे, सो दॅट लेट डायलेक्ट्रिक मटेरियल जर के असेल इंट्रोड्युसिंग बिटवीन द टू पॅरल प्लेट, तर याची काही ना काही व्हॅल्यू असेल ऑब्विसली. आता मग मटेरियल कुठलं आहे ते डिपेंड करतं तुम्ही कुठलं टाकलेलं आहे त्या प्लेटच्यामध्ये. सो कपॅसिटी ऑफ पॅरल प्लेट कपॅसिटर पॅरल प्लेट विथ कपॅसिटर विथ अ डायलेक्ट्रिक मटेरियल के, दॅट इज व्हॉट, मग त्यानंतर कपॅसिटी होऊन जाईल त्याची डायलेक्ट्रिकवरची कपॅसिटी असेल सी डी ए के एप्सिलॉन नॉट इंटू डी, म्हणजे इथे हवा होती म्हणून नाही घेतला, इथे आता मटेरियल टाकलं म्हणून के मला यूज करावा लागला डायलेक्ट्रिक मटेरियलसाठी. सो दोघांना जर डिवाईड करून घेतलं मी ह्या दोघांना आता, ठीक आहे, तर डिवाईड केल्यानंतर सी अपॉन डी इज इक्वल्स टू, बाकी तर हे बी कॅन्सल होऊन जाईल, डी बी कॅन्सल होऊन जाईल, राहतो काय, फक्त डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के असतो. तर याचा अर्थ जर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची मला कपॅसिटी काढायची असेल तर ती के टाइम्स कपॅसिटी ऑफ एअर असते. ठीक आहे ना, काय कपॅसिटी ऑफ एअर असते, म्हणून त्याला आम्ही म्हणतो दॅट इज कपॅसिटी ऑफ कपॅसिटर इज विथ डायलेक्ट्रिक विथ डायलेक्ट्रिक. ठीक आहे, विथ डायलेक्ट्रिक म्हणजे ज्या कपॅसिटरमध्ये डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा मटेरियल टाकलं आहे तर त्याची जी कपॅसिटी आहे इज के टाइम्स मोर असते दॅन द कपॅसिटी ऑफ एअर ऑर अ विदाउट डायलेक्ट्रिक त्याला आपण म्हणतो. सो वेन अ डायलेक्ट्रिक इज इन्सर्टेड इन द स्पेस बिटवीन द पॅरल प्लेट ऑफ द चार्जेस द दोन चार प्लेटच्यामध्ये, सो चार्ज सेपरेटेड द सरफेस चार्जेस ऑन द कंडक्टिंग प्लेट डज नॉट चेंजेस, म्हणजे तिथे कुठलेही चार्जेसमध्ये चेंज होत नाही, बट इंड्यूस चार्जेस ऑफ द अपॉजिट साईन अपियर ऑन द ईच सरफेस ऑफ द डायलेक्ट्रिक. म्हणजे सपोज की तुम्हाला ह्या डायलेक्ट्रिक मी मध्ये टाकून दिला, तर ऑब्विसली आहे की ह्याच्यावरती मी प्लस चार्जेस ठेवणार आहे, काय ह्या प्लेटवरती प्लस चार्जेस असतील, तर इथे असणारे जे डायपोल मुवमेंट होणार आहे या डायपोल मुवमेंटमुळे इथे निगेटिव्ह चार्ज येऊन जातील, इकडच्या साईडला पॉझिटिव्ह असतील, कारण इथे निगेटिव्ह चार्जेस असतात ज्याच्यावरती, याच्यावरती येणारा हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह असेल, म्हणजे ऑब्विसली की हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह ह्या पद्धतीने हा दाखवेल. ठीक आहे, सो दॅट वेन अ डायलेक्ट्रिक इज इन्सर्ट इन द स्पेस बिटवीन द पॅरलल प्लेट ऑफ अ चार्ज कपॅसिटर द सर्फेस चार्ज ऑन द कंडक्टिंग प्लेट डज नॉट चेंज, सर्फेस चार्ज चेंज होणार नाही, बट
induced charge on opposite of opposite sign appear on the each surface of a dielectric. So sigma, that is what a surface charge density apan manto on the plate capacitor varti yenara surface charge, charges per unit area. Theek hai, आणि जो सिग्मा आय आहे इंड्यूस म्हटला होता, इंड्यूस सरफेस चार्ज डेन्सिटी असतो, काय इंड्यूस झालेला सरफेस चार्ज डेन्सिटी. सो दॅट दोघं आहेत सिग्मा आणि सिग्मा आय. सो नेट सरफेस चार्ज डेन्सिटी जी असेल तर सिग्मा मायनस सिग्मा आयच्या बरोबर नेट सरफेस चार्ज डेन्सिटी होऊन जाईल. सो इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट ऑफ द कपॅसिटर जी असेल, प्लेट ऑफ कपॅसिटर किती असेल, इलेक्ट्रिकल फील्ड ई सिग्मा अपॉन सिग्मा नॉड एप्सिलॉन नॉड अँड सिग्मा इज नथिंग बट अ क्यू अपॉन ए. तर मी याला क्यू अपॉन ए इप्सिलॉन नॉट लिहू शकतो. ठीक आहे, सो इलेक्ट्रिकल फील्ड बिटवीन द प्लेट ऑफ द कपॅसिटर जी आहे विथ डायलेक्ट्रिक जर असेल तर, सो नेट सिग्मा जो आहे, नेट सांगितलं, दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट ऑफ द कपॅसिटर. ठीक आहे, विथ डायलेक्ट्रिक, हा विदाऊट डायलेक्ट्रिक होता. इलेक्ट्रिक फील्ड काय, इलेक्ट्रिक फील्ड ठीक आहे विदाऊट डायलेक्ट्रिक किती असेल, दॅट इज ई इज इक्वल्स टू क्यू अपॉन ए इप्सिलॉन नॉट. आणि जर डायलेक्ट्रिक असेल तर ई सिग्मा नेट अपॉन इप्सिलॉन नॉड सिग्मा मायनस सिग्मा आय इंटू के. तर दोघांना जर मी बघितलं, सिग्मा तर आपल्यांना माहिती आहे ठीक आहे क्यू अपॉन ए असतो आणि सिग्मा आय म्हणजे क्यू ए आय अपॉन ए होऊन जाईल. तर मग दोघांना जर मी सिग्मा आणि सिग्मा आयला जर रिप्लेस करून दिलं तर माझ्याकडे जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड असेल म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेस डायलेक्ट्रिक मटेरियल टाकलं असेल त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, क्यू मायनस क्यू वाय अपॉन ए इप्सिलॉन नॉटच्या बरोबर असेल. आणि ज्यावेळेस मी डायलेक्ट्रिक मटेरियल टाकणार नाही त्यावेळेस जी इलेक्ट्रिक फील्ड असेल क्यू अपॉन ए इप्सिलॉन नॉटच्या बरोबर असेल. ठीक आहे ना, सो दॅट मग टोटल जर मी बघितलं ई इप्सिलॉन नॉट अपॉन के सिग्मा अपॉन के इंटू आय होऊन जाईल. तर मी 5 आणि 7 ह्या दोघांना जर कम्पेअर करून घेतलं तर मला समजतं की हे दोघं कॅन्सल होत आहेत. ठीक आहे ना, काय दॅट इज व्हॉट दिस इज व्हॉट हे जे दोघं आहेत बरोबर आहे ई ह्यांच्यामधून हा कॅन्सल होऊन जाईल तुमचा बरोबर आहे. सिग्मा राहतो आहे के राहतो आहे ठीक आहे ना, सिग्मा अपॉन के अँड सिग्मा मायनस सिग्मा आय इंटू एप्सिलॉन नॉट तुमचा कॅन्सल झालेला आहे इथे. तर इथे काय येतो तुमचा सरफेस चार्ज डेन्सिटी के इज इक्वल्स टू सरफेस चार्ज डेन्सिटी इज इक्वल्स टू के इंटू सिग्मा मायनस सिग्मा आय. आणि जर सिग्मा आय मला पाहिजे असेल ओके इंड्यूस सरफेस चार्ज डेन्सिटी जर मला पाहिजे असेल तर ती माझ्याकडे येते सिग्मा माय सिग्मा इंटू के के ब्रॅकेट इन ब्रॅकेट के मायनस वन अपॉन के म्हणजे सिग्मा आय इज इक्वल्स टू सिग्मा इंटू वन मायनस वन अपॉन केच्या बरोबर येऊन जाते. सो दॅट इलेक्ट्रिक चार्ज ठीक आहे इलेक्ट्रिक चार्ज ऑन प्लेट, प्लेटवरती येणारे जे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत प्लस चार्जेस ना ठीक आहे प्लस चार्जेस ऑफ कपॅसिटर विदाऊट डायलेक्ट्रिक जे असेल चार्जेस कुठले असतील क्यू विदाऊटसाठी सी ओ व्ही व्ही ओ असेल आणि ई ओ जो आहे इलेक्ट्रिक फील्ड ठीक आहे व्ही अपॉन डीच्या बरोबर येऊन जाईल. तर इलेक्ट्रिकल चार्जेस क्यू जो आहे ठीक आहे क्यू इज इक्वल्स टू सी ओ इंटू ई ओ का हे सीज आहे कपॅसिटी इलेक्ट्रिक फील्ड आणि डिस्टन्स आहे. ठीक आहे, दुसरं कन्फ्यूज नका करू, फक्त काय म्हटलं विदाऊट डायलेक्ट्रिक म्हटलं म्हणून ओचा यूज केला इलेक्ट्रिक फील्ड आपण त्याला म्हणतो. सो वेन डायलेक्ट्रिक इज इन्सर्ट जर डायलेक्ट्रिक टाकून दिलं तर त्यावेळेस त्यांची जी डेन्सिटी असेल ठीक आहे कपॅसिटी असेल डायलेक्ट्रिक सोबतची दॅट इज व्हॉट कपॅसिटी ऑफ दस सी ओ ई इन ई नॉट अपॉन डीच्या बरोबर असते. म्हणजे ही किती आहे बघा, दस द कपॅसिटन्स ऑफ द कपॅसिटर ही जी कपॅसिटी आहे डायलेक्ट्रिकच्या सोबतची दॅट इज इन्क्रीज इन प्रपोर्शनल टू द रेशो ऑफ इलेक्ट्रिकल फील्ड विदाऊट डायलेक्ट्रिक अँड विथ द डायलेक्ट्रिक बरोबर आहे. रेशो करण्याचा आहे विदाऊट डायलेक्ट्रिक टू द विथ डायलेक्ट्रिक मटेरियलचा रेशो तुमच्याकडे येऊन जातं अँड दॅट व्हॉट द कपॅसिटन्स ऑफ द कपॅसिटर इज इन्क्रीज बाय द प्रपोर्शनल असते आपली काय रेशो ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड विथ विदाऊट डायलेक्ट्रिक अँड विथ डायलेक्ट्रिक मटेरियल इन द स्पेस बिटवीन द प्लेट्स येऊन जाते. ठीक आहे ना, सो नाव दिस वन इज मोस्ट आय एम पी ऑल्सो. ठीक आहे, ह्याच्यावरती पण तुमच्यासाठी क्वेश्चन विचारले जातात. मधला एक टॉपिक आहे दॅट इज मे बी अ सोडून दिलेला आहे मला वाटतं, एनर्जी ऑफ चार्ज कपॅसिटर डिलीट केलेला आहे तुमच्या सिलेबसमधून. ठीक आहे, एनर्जी ऑफ चार्ज कपॅसिटर, चार्ज कपॅसिटरची जी एनर्जी आहे किती असेल. सो जर आपण बघितलं कपॅसिटर इज चार्ज असेल म्हणजे मला काहीतरी वर्क डन करावं लागेल. म्हणजे जर मी बॅटरी चार्जिंग करतो तर त्यावेळेस मला काय करावं लागतं, त्याच्यामध्ये चार्जेस पाठवावे लागतात जे चार्जेस मी इलेक्ट्रिसिटी बोर्ड करून घेतो. ठीक आहे, म्हणजे मी चार्जर लावतो आणि तिथून वर्क डन करून मी चार्जिंग करून घेतो. ठीक आहे, सो वेन अ कपॅसिटर इज चार्ज सम वर्क इज डन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चार्जिंग.
ठीक आहे ना, म्हणजे हे कपॅसिटरला चार्ज करण्यासाठी मला काहीतरी चार्जेस त्याच्यामध्ये टाकावं लागेल, म्हणजे वर्क डन करावं लागेल. सो स्टोअर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी, कुठल्या फॉर्ममध्ये असते, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये ही स्टोअर असते कपॅसिटरमध्ये, ठीक आहे. क्यू, चार्ज ऑन द इन्सुलेटेड प्लेट आहे. क्यू काय, चार्जेस आहेत इन्सुलेटेड प्लेटवरती. अँड दॅट व्ही विल बी पोटेन्शियल डिफरन्स आपण म्हणतो नॉर्मली. सी विल बी कपॅसिटी ऑफ द कपॅसिटर चार्ज पर चार्ज पर युनिट पोटेन्शियल डिफरन्स त्याला म्हणतो. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे चार्ज पर युनिट कपॅसिटी, ठीक आहे. सो क्यू, चार्ज ऑन द कपॅसिटर आहे. स्मॉल क्यू काय, कपॅसिटरवरती असणारा चार्ज आहे. व्ही पोटेन्शियल डिफरन्स आहे. दिस पोटेन्शियल डिफरन्स विल बी चार्ज पर युनिट कपॅसिटी आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. सो दॅट जो वर्क डन आहे, डन इज डिपॉझिटिंग ऑन द ॲडिंग चार्जेस, म्हणजे जेव्हा मी चार्जेस ॲड करेल त्यावेळेस लागणारं मला वर्क डन असेल. सो डी पी ऑन द इन्सुलेटिंग प्लेट, म्हणजे मी चार्जेसला इन्सुलेटिंग प्लेटवरती टाकतो ऑफ द कपॅसिटर. सो दॅट ॲट दिस इन्स्टंट अगेन्स इट इट्स अ पोटेन्शियल डिफरन्स ॲट द सर्टन इन्स्टंट ड्युरिंग द प्रोसेस ऑफ एनर्जी जो वर्क डन असेल, व्ही इन टू डी पी, नथिंग बट व्ही इज इक्वल्स टू क्यू अपॉन सीच्या बरोबर येऊन जातो. जो वर्क डन मला इथे दाखवला जातो, वर्क डन इज इक्वल्स टू क्यू अपॉन सी डी पी तुमच्याकडे येऊन जाईल. जर मला दॅट इज टू चार्ज द कपॅसिटर, जर मला कपॅसिटरला चार्ज करायचं असेल फ्रॉम झिरो, म्हणजे एकदम लो चार्जिंग आहे, झिरो झालेला आहे, ठीक आहे, चार्जरला झिरोपासून चार्ज करायचं असेल, अप टू फुल करायचं असेल, म्हणून मला टोटल वर्क डन करावं लागेल. हे जे वर्क डन तुम्हाला दिसतंय, हे एक चार्ज पाठवण्यापासूनचं वर्क डन होतं, दॅट इज अ स्मॉलर वर्क डन. वर्क डन इज इन डिपॉझिटिंग अँड ॲडिंग चार्जेस डी पी, एवढे चार्जेस ऑन द इन्सुलेटिंग प्लेट, ठीक आहे, ऑफ अ कपॅसिटर अगेन्स्ट द पोटेन्शियल ॲट द सर्टन इन्स्टंट ड्युरिंग द प्रोसेस ऑफ द एनर्जी, म्हणजे छोट्याशा कारणासाठी छोटंसं काम मी केलं, एक चार्ज पाठवण्यासाठी लागणारं वर्क डन. तर मग जर मला अजून पूर्ण फुल भरायचं असेल, चार्जिंग पूर्ण करायची असेल, तर मला इंटिग्रेशनचा यूज करावा लागतो, टोटल वर्क डन करावं लागतं टोटल चार्जेससाठी, ठीक आहे. पूर्ण चार्जिंग करायची असेल तर इट इज टोटल वर्क डन विल बी डब्ल्यू, झिरो टू क्यूपर्यंत मला चार्ज करायचं आहे, फुल भरायचं आहे मला कपॅसिटर. तर वर्क डन नॉर्मली एका चार्जसाठी होतं, क्यू अपॉन सी डी पी होतं, ठीक आहे. दॅट इज व्हॉट, जर मी याचं इंटिग्रेशन काढलं, वन अपॉन सी कॉन्स्टंट आहे, क्यू स्क्युअर अपॉन टू येऊन जाईल माझ्याकडे इंटिग्रेशन काढल्यानंतर. क्यू टू झिरो टू क्यू, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करून वन अपॉन सी क्यू स्क्युअर अपॉन टू येऊन जाईल. आणि हे जो आहे वर्क डन मला लागणार आहे, टोटल वर्क डन मी त्याला म्हणतो, दॅट इज दिस वर्क डन इज स्टोअर, एवढं वर्क डन स्टोअर असेल फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये, कशामध्ये, इन अ चार्ज कपॅसिटरमध्ये, एक जे चार्ज केलेलं कपॅसिटर आहे त्याच्यामध्ये एवढं वर्क डन स्टोअर असेल, ठीक आहे. दज एनर्जी स्टोअर इन द चार्ज कपॅसिटर, सो दॅट इज व्हॉट, द एनर्जी इज इक्वल्स टू वन ऑफ क्यू स्क्वेअर अपॉन सीच्या बरोबर असेल. सी इज इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही आणि क्यू आहे आपला सी व्ही. सो एनर्जी स्टोअर, जर कपॅसिटरमध्ये किती एनर्जी असेल मग, दॅट इज यू इज इक्वल्स टू सी व्हीचा स्क्वेअर अपॉन ट्वाईस सी, एक सी तर कॅन्सल होऊन जाईल, ठीक आहे ना, हा स्क्वेअरमधला एक सी कॅन्सल होऊन जाईल, हा वन हाफ सी इंटू व्ही स्क्वेअर होऊन जाईल. सी इज इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही, व्ही इज इक्वल्स टू आपल्याकडे असेल वन हाफ क्यू स्क्वेअर अपॉन सीच्या बरोबर. तर मग जी एनर्जी स्टोअर असेल कपॅसिटरमध्ये ती किती असेल, यू इज इक्वल्स टू वन हाफ क्यू इंटू व्हीच्या बरोबरची एनर्जी असेल. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल, कन्सेप्ट समजले असतील. जर समजले असतील तर लाईक करायला विसरू नका. आणि अगेन, ज्यांनी लेक्चर पूर्ण बघितलं त्यांचा मनापासून मी आभारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.